रेल्वे कर्मचाऱ्याने शिवीगाळ करण्यास हटकले म्हणून गुंड बापलेकांनी चाकूने वार करून एका रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या केली. ही घटना इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून पोलिसांनी बापलेकांना अटक केली आहे. दोघेही गुन्हेगार प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हे व्याजाने पैसे देण्याचे काम करीत होते. त्यांनी मृतकाच्या शेजारील व्यक्तीला पैसे व्याजाने दिले होते आणि ते पैसे वापस घेण्यासाठी मृतकाच्या घराबाहेर शिवीगाळ करीत होते. आमच्या घरी पाहुणे आले आहेत, शिवीगाळ करू नका असे हटकले असता आरोपी बापलेकाने चिडून रेल्वे कर्मचाऱ्याच्या छातीवर चाकूने वार करून हत्या केली. घटनेनंतर आरोपी फरार झाले. क्राईम ब्रँच युनिट 4 पथकाने 24 आत आरोपींना अटक केली आहे. या घटनेने परिसरात थरार पसरला आहे. गुंड लोकांच्या अशा वागण्यामुळे सामान्य लोकांनी जगायचं कसं असा प्रश्न सध्या नागपूरकरांना पडला आहे. नागपुरातील गुन्हेगारात पोलिसांची भीती नसल्याचं चित्र या घटनेवरून स्पष्ट होत आहे. इमामवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 10:15 सुमारास यातील मृतक महेश विठ्ठल बावने यांच्या घरासमोर गुन्ह्यातील आरोपी शंकर भोलासिंग राठोड हा मोठ्या आवाजात त्रस्त व्यक्तीला शिवीगाळ करीत होता. त्यावेळेस मृतकने त्याला हमारे घर पर फंक्शन है, यहाँ रिश्तेदार आए हुए है, आप यहाँ ऐसी बात मत करो असे हटकले असता त्याचा मनात राग धरून त्याने कुठल्या तरी धारदार शस्त्राने मृतकच्या छातीवर वार करून त्याला गंभीर जखमी करून त्यांचा खून केलेला आहे. सदर घटनेमध्ये प्राथमिक माहिती अशी आहे की आरोपी हा पैसे देवाणघेवाणाचा परिसरात व्यवसाय करायचा आणि त्या पैशाच्या कारणावरून तो ज्यांना पैसे दिलेले होते अशा व्यक्तींना घटनेच्या वेळेस शिवीगाळ करीत होता. हे शिवीगाळ मृतकच्या घरासमोर होत होती. त्याने या गोष्टीवरून हटकल्याच्या कारणावरून सदरचा गुन्हा घडलेला आहे.